या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकोळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88 89 59 43। माळुंगे पडवळेतील ठाकर समाजातील विधवा महिलांना कोरोना काळात सरकारची खावटी अन्नदान योजना चालू केली आहे, जेणेकरून विधवा महिलांना याचा लाभ मिळावा आणि या योजनेमुळे आदिवासी महिलांना थेट 2000 रुपये पण या महिलांच्या खात्यामध्ये आले आहेत अशी माहिती सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे। यावेळेस बाळासाहेब शिंदे, सुनीता बोंबले, संदीप थोरात, शुभांगी शेळके, माळुंगे पडवळच्या सरपंच सुजाता चासकर, उपसरपंच इसाम इनामदार, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला आंबट, संगीता डोके, प्रिया शिंदे, उज्ज्वला पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, आदिवासी विकास प्रकल्प घोरेगाव कार्यालयामार्फत या ठिकाणी खावटी वाटप कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये लाभार्थ्याला 2000 रुपयांचं किट दिलं गेलेलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहे, साखर आहे, मसाला, तेल दिलेले आहे। त्याचबरोबर त्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा झालेले आहेत आणि हीच योजना पुढे भविष्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सुरू असावी, म्हणजे सर्वच लाभार्थ्यांची इच्छा आहे। खावटी प्रकल्प हा शासनाने जो सुरू केलेला आहे त्याबद्दल शासनाचे आभार। आणि अशाच प्रकारे ज्या योजना आहेत त्या शासनाने गरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा। आता तुमच्या गावामध्ये ज्या लाभार्थी आहेत तुम्ही सगळ्यांना फोन करून सांगितलं का ही योजना आहे? सगळ्यांना फोन करून सांगितलं आणि बहुतेक सगळे जण आलेलेच आहेत। शासनाचे काय आभार मानणार तुम्ही? गोरगरिबांना याची लाभ मिळावा शासनाच्या, अजूनही काही शासनाने अजून वेगवेगळे उपक्रम राबवावेत, योजना पुढेही चालू राहाव्यात अशी इच्छा आहे। म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सरकारने योजना चालू केली, हा त्या निमित्ताने चालू केली असं म्हणलं तरी हरकत नाही, पण ही योजना पूर्वपार आणि पुढेही चालावी। त्याचा लाभ ही सामान्य कुटुंबातली, गोरगरीब कुटुंबातली व्यक्ती, आदिवासी समाजातील जी लोक आहेत त्यांच्यासाठी याचा लाभ हा कंटिन्यू मिळावा। शासनाने ही योजना चालू केलेली ही बंद न करता यापुढेही चालू करावी म्हणून शासनाचे आम्ही आभार बी मानतो, शासनाला विनंती करतो की इथून पुढे बी प्रत्येक वर्षी ह्या योजनेचा लाभ आमच्या गावच्या आणि आमच्या तालुक्याच्या पुणे जिल्ह्यातल्या जे आदिवासी पट्टा आहे याला सर्वांना मिळावा। तर सांगा ना, ही सरकारची योजना आहे खावटी योजना, अन्नधान्य योजना, अनुदान योजना, ही कधीपासून चालू केली? ही गेल्या वर्षी म्हणजे COVID-19 काळापासून चालू केलेली आहे आदिवासी समाजासाठी। यामध्ये आदिवासी लोकांना 2000 रुपये DBT द्वारे त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि हा 2000 रुपयाचा किराणा आहे। मग आता महाराष्ट्र शासनाच्या किती गाव आहेत आतापर्यंत तुमच्याकडे? म्हणजे टोटली ही आंबेगाव तालुक्यात आमच्याकडे आता सध्या पश्चिम पट्ट्यातली 41 गाव आहे आणि आता 26वं गाव वाटप चालू आहे। त्याचबरोबर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे। आतापर्यंत किती लाभार्थी झाले माळुंगे गावात? आतापर्यंत माळुंगेमध्ये 26 पैकी 20 लाभार्थी आलेले आहे, अजून 6 यायचे बाकी आहे। आता हा उपक्रम तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन राबवता का? जिथं आदिवासी लोक आहेत तिथं त्या गावामध्ये प्रत्येक गावात म्हणजे अशी तुम्हाला लिस्ट दिली असेल ना? गेल्या वर्षी फॉर्म भरून घेतलेली त्यांची। न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास, माळुंगे पडवळ। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।